ओके लेट स्टार्ट। आज आपण काय शिकणार आहोत आणि काल आपण पहिले काय शिकलो हे बघूया। कोण सांगाल काल काय शिकलो आपण? इंटरनल मेमरी एक्सटर्नल मेमरी। ओके इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे मेमरीचे प्रकार, बरोबर आहे? कॉम्प्युटरची मेमरी आणि त्याचे टाईप्स आपण काल शिकून घेतले बघितले। त्याच्याआधी आपण CPU बघितलं होता। CPU मध्ये स्टोरेज, कंट्रोल युनिट आणि अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट या सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्याआधी आपण इनपुट प्रोसेस आउटपुट समजून घेतली होती। मग इनपुट प्रोसेस आउटपुट समजताना आपण CPU ची माहिती घेतली। CPU मध्ये स्टोरेज म्हणजे काय असतं, कंट्रोल युनिट काय असतं, अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट काय असतं हे सगळं समजून घेतलं। त्यानंतर आपण त्यातली मेमरी जो भाग आहे, स्टोरेज जो भाग आहे त्याच्याकडे गेलो। त्यानंतर आपण स्टोरेजमध्येच कॉम्प्युटरच्या मेमरीचे टाईप बघितले। त्यामध्ये मुख्यतः दोन टाईप आहेत, एक म्हणजे इंटरनल मेमरी आणि एक म्हणजे एक्सटर्नल मेमरी। ओके तर इंटरनल मेमरी म्हणजे कॉम्प्युटरची स्वतःची मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी म्हणजे कॉम्प्युटरला बाहेरून पुरवलेली मेमरी, बरोबर आहे? तर हा जो इंटरनल मेमरीचा जो भाग आहे तो काल आपण समजून घेतला। त्याच्यामध्ये इंटरनल मेमरीचे परत दोन भाग पडतात, एक म्हणजे रॅम आणि एक म्हणजे रोम, बरोबर? कोण सांगाल त्याच्याबद्दलची माहिती, रॅम आणि रोमबद्दलची? हॅलो, हो देवी। रॅम रँडम ॲक्सेस मेमरी, रॅम मेमरी टेम्पररी असते आणि रॅम म्हणजे थोडक्यात कॉम्प्युटरचं वर्किंग स्पेस, त्याची कॅपॅसिटी 2-4 8 GB असते। ते इलेक्ट्रिक पार्ट पासून बनलेलं असतं म्हणजे सिलिकॉन चिप पासून। ते आपण लिहू शकतो, वाचू शकतो आणि त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन करू शकतो। रॅम मधली मेमरी इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यानंतर, इलेक्ट्रिक सप्लाय स्टॉप झाल्यानंतर ती इरेज होते। रॅम मधली मेमरी इरेज होते, पुसून जाते, जोपर्यंत इलेक्ट्रिक सप्लाय आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये सेव राहते। आणि रोम मध्ये काय होतं? आणि रोम मध्ये त्याला बॅकअप बॅटरी असते, त्याचं नाव आहे सीमॉस बॅटरी। ती त्याला स्टोरेज किंवा सेव करण्यासाठी मदत करते। करेक्ट करेक्ट करेक्ट। आणि रॅम आणि रोम मधला फरक समजला। आता त्याच्यामध्ये त्याचं जे वर्किंग आहे, त्याचं जे काम करण्याची पद्धत आहे रॅमची आणि रोमची, ती तू पहिले टेम्पररी आणि परमनंट हे सांगितलं, पण आता रोममध्ये आपण माहिती ऍड करू शकतो का? नाही करू शकत। नाही करू शकत। त्याच्यामध्ये एडिट किंवा डिलीट करता येते का त्यातली माहिती? नाही। आणि रॅममध्ये करू शकतो आपण? करू शकतो, एडिट, राईट, मॉडिफाय, डिलीट किंवा आपल्याला ती तात्पुरती सेव्ह पण ठेवता येते त्याच्यावरती। जेव्हा आपण कॉम्प्युटर सिस्टीम बंद करू किंवा लॅपटॉप बंद करू किंवा आपला मोबाईल रिस्टार्ट करू तेव्हा त्यातली माहिती पुसून जाते। ती सगळी याला आपण इंटरनल मेमरी असं म्हणतो, रॅम असं म्हणतो, बरोबर आहे? तर आता इंटरनल मेमरीमध्येच रॅम आणि रोम हे दोन पार्ट येतात। आणि आपल्याला जर ही माहिती कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवायची असेल तर ती कुठे सेव्ह करून ठेवतो आपण? हॅलो, एक्सटर्नल मेमरीमध्ये। एक्सटर्नल मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवतो। आता एक्सटर्नल मेमरी म्हणजे काय? DVD, हार्ड डिस्क, CD, DVD, हार्ड डिस्क, पेन ड्राइव याला काय म्हणतो आपण? एक्सटर्नल मेमरी, करेक्ट? हॅलो, हो सर। हां, जर त्याला आपण आता एक्सटर्नल मेमरी असं म्हणतो किंवा स्टोरेज असं म्हणतो, त्याला ॲक्च्युली स्टोरेज पण म्हणतात, स्टोरेज डिव्हायसेस असं म्हणतात, बरोबर आहे? तर स्टोरेज डिव्हायसेस या शब्दाचा अर्थ काय झाला? हॅलो, ज्या डिव्हायसेसमध्ये आपण काही स्टोअर करू शकतो त्याला स्टोरेज डिव्हायसेस म्हणतात। हो, ज्या डिव्हाइसमध्ये आपण काही माहिती स्टोअर करून ठेवतो त्याला स्टोरेज डिव्हायसेस असं म्हणतात। ओके ठीक आहे। माधुरी आहे का? श्रावणी? ओके, बरेच जण आज ॲबसेंट पण आहेत। कालचा भाग सगळ्यांना समजला व्यवस्थित? हो सर, समजला। ओके
ठीक है, तू एकटीच उत्तर देती, बाकीचे विद्यार्थी तुम्हाला समजला का नाही समजला? हो सर। समजला, असाइनमेंट पाठवली? हॅलो, प्राजक्ता, दिव्या, समृद्धी, सर काल कोणता असाइनमेंट आलं नव्हतं? असाइनमेंट आलंच नाही का कालच्या ना? ओके नाही ओके, सर। मी आज परत असाइनमेंट क्रिएट करून पाठवतो, कालची आणि आजची दोन्ही एकत्र लिहून काढलं तुम्ही हे सगळं जे सांगितलं ते काम केलं का? पण हो सर। हां, जरी मोबाईल ॲपमध्ये तुम्हाला ते असाइनमेंट आली नसेल किंवा दिसली नसेल तर तुम्ही तुमचं काम कंप्लीट ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर त्याच्यावरती पोस्ट करता येईल, टाकता येईल. ओके, हॅलो, समजत आहे? तर आपल्याला आता हे स्टोरेज डिव्हाइसेसची माहिती घ्यायची. कोण सांगाल मेमरी कार्ड म्हणजे काय, पेन ड्राईव्ह म्हणजे काय, सीडी म्हणजे काय, डीव्हीडी म्हणजे काय, फ्लॅश कार्ड म्हणजे काय, पंच कार्ड म्हणजे काय, हार्ड डिस्क म्हणजे काय, फ्लॉपी डिस्क म्हणजे काय, मॅग्नेट टेप म्हणजे काय, किंवा ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे का कम्प्युटर स्टोरेज? हॅलो, कोण सांगू शकल? मी सांगू, हां चालेल. स्टोरेज डिव्हाइस म्हणते त्याच्यामध्ये आपण काही माहिती स्टोअर करू शकतो आणि जी कॉम्प्युटरमधली जी माहिती आहे आपण ती त्याच्यामध्ये स्टोअर केल्यानंतर एका कॉम्प्युटरला दुसऱ्या कॉम्प्युटर म्हणजे एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवर आपण ती ट्रान्सफर करू शकतो. ओके, त्याला आपण काय म्हणतोय, स्टोरेज डिव्हाइसेस. ओके, पण आता याच्यामधले आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं, आपल्याला स्टोरेज डिव्हाइस म्हणजे काय हे समजलं आहे दिव्या, बरोबर? हो हां, तर आता आपल्याला हे जे स्टोरेज आहे याची सुरुवात कशी झाली किंवा त्याच्यामध्ये काय काय बदल होत गेले किंवा मग त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य असतं प्रत्येक डिव्हाइसेसचं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घ्यायची. ठीक आहे, तर आपण आता सुरुवात जी आहे तर पंच कार्डपासून झाली होती. पंच कार्ड म्हणजे काय, असे काही पेपर्स होते, पेपरचे काही छोटे छोटे कार्ड बनवले होते आणि ते कार्ड पंच करून ठेवले जायचे. तर त्या पद्धतीने त्याच्यावरती माहिती स्टोअर केली जायची, त्याला पंच कार्ड असं म्हणायचं. किंवा ती जी माहिती स्टोअर करून ठेवण्याची जी पद्धत होती, त्याच्यानंतर काही रिबन तयार करण्यात आल्या पेपरच्या, किंवा कापडी रिबन तयार करण्यात आल्या, त्याच्यावरती सुद्धा माहिती स्टोअर करून ठेवण्यात आली. त्याच्यानंतर काही मॅग्नेटिक ज्या ड्रम होते, मोठमोठे ड्रम, तर अशा प्रकारचे काही ड्रम तयार करण्यात आले. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, मी पहिले तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो आणि मग आपण ह्यावरती चर्चा करूया. तर सध्या 2-3 अकाउंट आणि त्याच्यानंतर प्रत्येकातले वेगवेगळे फोल्डर्स, त्याचे लेबल्स, त्याच्यामुळे बराचसा वेळ जातो त्याच्यामध्ये आल्यामध्ये. दिसती स्क्रीन? हो सर। हां, तर हो मी सर।
जेव्हा त्याचा आवाज स्टार्ट करेल तेव्हा आवाज येतो का फक्त कोणीतरी रिप्लाय द्या, चॅट बॉक्समध्ये दिला तरी चालेल. ओके, एकदा बघून घ्या व्हिडिओ, मग तुम्हाला प्रॉपरली समजेल. तो वी बी विदाउट डिजिटल स्टोरेज, वी बी स्टक इन ट्रॅफिक ट्राइंग टू टेक आवर फिल्म टू गेट डेव्हलप्ड एट द ड्रग स्टोर अँड माइट इवन स्टिल बी युझिंग स्क्रोल्स ऑर समथिंग. But believe it or not, the long odyssey from the era before electricity to storing terabytes of information on pint-sized SSDs actually begins with paper. आवाज येतोय व्हिडिओचा? नाही, व्हिडिओचा आवाज येत नाही तुमच्यापर्यंत. ओके, तेच मला चेक करायचं होतं. ठीक आहे. Began with punch cards, which were quite important way before the year 2000, when the state of Florida suddenly decided that poking holes in a piece of paper. ठीक आहे तो करे आवाज? नाही सर. ठीक आहे, आता आपण काय करू, त्याचा आवाज बंद करून ठेवू आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्याऐवजी त्यातले जे पॉइंट्स आहेत तर ते आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. आता चित्र दिसतंय तुम्हाला समोर? हो सर. हां, माझा आवाज पण येतोय. ओके, आता सुरुवातीला सगळ्यात पहिले पंच कार्ड आले होते. काय आले ते? पंच कार्ड. त्या पंच कार्डचा वापर करून त्याच्यावरती माहिती ह्याशी डॉटच्या माध्यमातून स्टोअर करून ठेवली जायची. नंतर काही कार्डवरती डायरेक्ट होलच्या माध्यमातून सुद्धा ती पंच करून ठेवली जात होती. ह्या अशा पद्धतीचे पंच कार्ड होते. त्यानंतर कधी त्याचे रिबन्स पण तयार करण्यात आले होते, त्या रिबनवरतीसुद्धा माहिती स्टोअर केली जायची. तर असे खूप सारे कार्ड आपल्याला जतन करून ठेवावं लागायचं. स्टोरेज युनिट म्हणजे काय होतं, एखादी रूममध्ये माहिती साठवावं लागायची आणि तिथून ती माहिती घेऊन अशा पद्धतीने अरेंज वगैरे करून पेपरवरती म्हणा किंवा कार्डवरती म्हणा अशी माहिती स्टोअर केली जायची आणि ती माहिती त्या स्टोअर रूममधून आपल्याला भेटली जात होती. मग पुढे थोडंसं टेक्नॉलॉजी आली, टेक्नॉलॉजी बदलली, मग त्याची ड्रम मेमरी तयार करण्यात आली. ड्रम मेमरी म्हणजे काय, की अशा प्रकारचे मॅग्नेटिक ड्रम तयार करण्यात आले होते. त्या मॅग्नेटिक ड्रमला असे इनपुट आणि आउटपुटचे हेड असायचे, त्याच्यावरून रीड आणि राईट केली जायची, माहिती रीड आणि राईट केली जायची आणि त्याच्यावर मॅग्नेटिक इफेक्टने माहिती स्टोअर करून ठेवली जात होती. तर त्याला आपण मॅग्नेटिक ड्रम असं म्हणायचो. ठीक आहे, पुढे मॅग्नेटिक ड्रमची जागा घेतली मॅग्नेटिक टेपने. जसे ड्रम होते तसे मॅग्नेटिक टेप पण तयार करण्यात आले. ह्या मॅग्नेटिक टेपवरती सुद्धा माहिती मॅग्नेटिक पद्धतीने रीड आणि राईट केली जायची. पण टेपचं जी पद्धत होती ती सिक्वेन्स ॲक्सेस पद्धत होती. सिक्वेन्स ॲक्सेस म्हणजे काय, की एका सिक्वेन्सनी माहिती लिहिली जायची आणि एका सिक्वेन्सनी माहिती त्याच्यावरती वाचली जात होती. म्हणजे जसं आता आपण टेप रेकॉर्डची पहिले टेप वरती आपण ऐकायचो किंवा टेपवरती आपल्याला गाणे लावायचो, ते आठवतं तुम्हाला? हो सर. तर टेप रेकॉर्डचं वैशिष्ट्य काय होतं, की त्याच्यामध्ये सिक्वेन्स ॲक्सेस होते. सिक्वेन्स ॲक्सेस म्हणजे काय, पहिली रेकॉर्ड ऐकली का त्याच्यानंतर दुसरी रेकॉर्ड, दुसरी रेकॉर्ड ऐकली ऐकली का तिसरी रेकॉर्ड. बरोबर आहे, जर आपल्याला पहिल्या ट्रॅकवरून शेवटच्या ट्रॅकवर किंवा 10 नंबरच्या ट्रॅकवर जायचं असेल तर ते ट्रॅक आपल्याला फॉरवर्ड करावं लागायची. परत 10 नंबरवरून 2 नंबरला किंवा 1 नंबर लिहायचं असेल तर तेवढं रिवाइंड करावं लागेल, त्याच्यामध्ये वेळ जायचा. तेच मेमरी वाचताना सुद्धा व्हायचं. ती टेपवरती असल्यामुळं, टेप माहिती आहे तुम्हाला, अशी गुंडाळलेली एक रिबन, त्याला आपण टेप असं म्हणतो. तर त्यामुळं ते टेपवरची माहिती लिहिताना वाचताना खूप वेळ जात होता आणि त्यावरून ॲक्सेस करताना खूप वेळ जात होता. म्हणून टेपची जागा पुढे डिस्कने घेतली. हे टेप आउटडेटेड झाल्या. त्याच्यानंतर काही कॅथोड रे ट्यूबचा पण वापर करण्यात आला. कॅथोड रे ट्यूब म्हणजे आपली टी व्हीची पिक्चर ट्यूब. आता एवढी मोठी जी ट्यूब असते ते पिक्चर ट्यूबमध्ये किंवा पूर्वीचे तुम्ही जे टी व्ही होते ते टी व्ही पाहताना त्याचे सिग्नल जर गेले तर काय व्हायचं, सिग्नल गायब झाले तर काय व्हायचं, मुंग्या यायच्या. हां, मुंग्या यायच्या. मुंग्या म्हणजे काय होते, इलेक्ट्रॉन्स. मुंग्या म्हणजे काय होतं, त्याला इलेक्ट्रॉन्स असतात, खूप सारे इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतात. तर त्या इलेक्ट्रॉनचा वापर करून बायनरीमध्ये त्यामध्ये आपल्याला माहिती स्टोअर करून ठेवता येणं शक्य होतं. म्हणून अशा पिक्चर ट्यूबचा सुद्धा वापर आपली मेमरी स्टोअर करून ठेवण्यासाठी झाला.
त्याच्यानंतर पुढे कोर मेमरी म्हणून आली. या कोर मेमरीचा वापर आपण छोटे छोटे कोर तयार करण्यात आले, छोटे छोटे मेमरीचे छोटे छोटे भाग तयार करण्यात आले आणि त्याचा वापर करून आपण पुढे ही जी मेमरी आहे आपली रॅम असेल रोम असेल ही मेमरी कार्ड असेल तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुद्धा मेमरी स्टोअर करून ठेवता येणं शक्य झालं. त्याच्यानंतर काही ठिकाणी मॅग्नेटिक असे कोर तयार करण्यात आले होते, त्याच्यावरती एका याच्यावर एक कॅरेक्टर किंवा एक अक्षर कॅरेक्टर पण नाही म्हणता येणार, एक डिजिट मेमरी स्टोअर करता येत होती. अशा पद्धतीचे काही छोटे छोटे कोर किंवा पार्ट तयार करून मेमरी आली. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इश्यू होता तो स्पीड. तर स्पीडमध्ये जर समजा आपल्याला जर जास्त मेमरी फास्टमध्ये ॲक्सेस करायची असेल तर त्या पद्धतीचं स्टोरेज डिव्हाइस तयार करणं गरजेचं होतं. मध्ये आय बी एम कंपनीने एक हार्ड डिस्क तयार केली होती, मॅग्नेटिक डिस्कची एक हार्ड डिस्क तयार केली आणि ते सुद्धा पण काही फार काही चांगले चालली नाही. त्याच्यानंतर पुढे त्याच्यावर परत डेव्हलपमेंट झाली आणि आज आपण मार्केटमध्ये वेगवेगळे हार्ड डिस्क पाहत आहोत. त्याच्यानंतर ह्या हार्ड डिस्कची जी संकल्पना आली ती फ्लॉपी ड्राईव्हमधून आली. फ्लॉपी ड्राईव्ह म्हणजे एक प्रकारच्या डिस्क होत्या, गोल्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क. ह्या गोल्ड डिस्क असतात, इथे जी दिसते तुम्हाला फ्लॉपी डिस्क ही जरी तुम्हाला चौकोनी दिसत असली तर याच्या आतमध्ये जे आहे तो गोल्ड डिस्क आहे हे दिसते तुम्हाला. हॅलो हो सर. आणि टेपमध्ये आणि डिस्कमध्ये नेमका तोच फरक आहे. पूर्वीची जे आपल्याला डिस्क दिसायचे, तुम्ही जे ग्रामोफोन बघितले असतील, रेकॉर्डर बघितले असतील, रेकॉर्डर बघितलेले का टी व्हीमध्ये वगैरे, अशी गोल चकती असायची, त्याच्या शेजारी असा एक भोंगा असायचा आणि त्या भोंग्यावरून ते डिस्कवरती काय केलं असायचं, एक त्याचं हेड ठेवलं जायचं आणि ज्या ट्रॅकवरती आपण ते हेड नेऊन ठेवू ती ट्रॅक तिथे प्ले व्हायची. आठवतं तुम्हाला? हो सर. हां, टेप रेकॉर्ड ऐवजी ते ग्रामोफोन होते. त्याचं वैशिष्ट्य काय होतं की आपल्याला पाहिजे ती ट्रॅक लगेच आपल्याला स्टार्ट करता येत होती. तसंच या डिस्कमध्ये होतं, डिस्कमध्ये काय होतं की आपण ज्या ट्रॅकवरती आहोत त्या ट्रॅकवरून डायरेक्ट 10 नंबरचे 100 नंबरचे 99 नंबरचे, जसं तुम्ही सी डी डीव्हीडीमध्ये एक्सपिरियन्स करत असाल की आपल्याला जी ट्रॅक पाहिजे ती ट्रॅक आपण डायरेक्टली रन करू शकतो. तिथे तुम्हाला सिक्वेन्स ॲक्सेसची गरज नसते, सिक्वेन्स ॲक्सेस लागत नाही म्हणून तिथे आपल्याला माहिती फास्टमध्ये ॲक्सेस करता येते. सुरुवातीला ज्या डिस्क आल्या त्या मोठ्या साईजच्या आल्या, 6.5 इंच 5.5 इंचच्या डिस्क होत्या, त्याच्यापेक्षाही मोठ्या डिस्क होत्या 7.5 इंचाच्या, नंतर 6.5 इंचाच्या आल्या, त्यानंतर 3.5 इंचाची फ्लॉपी डिस्क आली, त्याच्यामुळं साईज कमी झाली. आधी ज्या डिस्क होत्या त्याची कॅपॅसिटी 1.2 MB होती, तर याची 1.44 MB, म्हणजे तुम्ही जर आज जर विचार केला तर तुमचा एक फोटो 1-2 MB असतो, 5 MB असतो आणि पूर्वी जी डिस्क होती फ्लॉपी डिस्क ती फक्त 1.44 MB म्हणजे साधारण 1-1.5 MB साईजची होती. नंतर ही फ्लॉपी गेल्या आणि फ्लॉपी गेल्यानंतर त्याच वेळेस फ्लॉपीच्या दरम्यानच जर समजा आपल्याला जास्त कॅपॅसिटी किंवा जास्त मेमरी जर आपल्याला स्टोअर करून ठेवायची असेल, म्हणजे साधारण 100-200 MB जर मेमरी स्टोअर करायची असेल तर साधारण एका फ्लॉपीमध्ये 1.44 म्हणजे जवळजवळ 100-150-200 फ्लॉपीज आपल्याला एकसाथ घेऊन जावं लागायच्या आणि त्याच्यामध्ये ती डेटा स्टोअर करून ठेवायचा. बरं जर समजा आता एकच फाईल जर मोठी असेल, मग एक डिस्कमध्ये पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 अशा पद्धतीनेसुद्धा ती मेमरी स्टोअर करून ठेवता येणं शक्य होतं आणि त्याच पद्धतीने ती परत मिळाली पाहिजे, हा त्याचं वैशिष्ट्य होतं. पण कालांतराने झिप डिस्क आल्या. झिप डिस्क म्हणजेच लार्ज फ्लॉपी किंवा कॉम्बो फ्लॉपी, जी फ्लॉपी डिस्क होती छोटी त्यालाच आपण एक हेवी साईजचं जास्त कॅपॅसिटीचे एक डिस्क तयार करून झाली, त्याला झिप डिस्क म्हणायचे. ती साधारण 250 MB किंवा 100 MB ते 250 MB त्याची साईज होती. दरम्यानच्या काळामध्ये सी डी आल्या, डी व्ही डी आल्या, पण सी डी डी व्ही डीची जागा घेतली पेन ड्राईव्हने. पेन ड्राईव्ह जे आहे हे बघा, सी डी आणि डी व्ही डी, सी डी आणि डी व्ही डी म्हणजे काय होते तर हे ऑप्टिकल डिस्क होत्या. आता सगळ्यात पहिले आपण जी बघितली होती पंच कार्ड, तर त्यावरती माहिती कशी स्टोअर करून ठेवली जायची, पंच करून कागदावरती ठेवली जायची. त्याच्यानंतर आपण जे बघितलं ते मॅग्नेटिक ड्रम, त्याला मॅग्नेटिक इफेक्टने माहिती स्टोअर करून ठेवली जायची. त्याच्यानंतर बघितले मॅग्नेटिक टेप,
त्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेटिक इफेक्टनी माहिती स्टोअर करून ठेवली जायची. त्याच्यानंतर मॅग्नेटिक कोर बघितले, त्याच्यावर सुद्धा मॅग्नेटिक पद्धतीने माहिती स्टोअर करून ठेवली जायची. नंतर आपण बघितली हार्ड डिस्क, जी IBM कंपनीने हार्ड डिस्क तयार केली होती दरम्यानच्या काळामध्ये. त्या हार्ड डिस्कमध्ये सुद्धा मॅग्नेटिक पद्धतीनेच मेमरी स्टोअर करून ठेवली जात होती. हार्ड डिस्क इमेज शोधतो मी, जर मला सापडली तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये तर मला आहे तिथेच तुम्हाला दाखवता येईल. ठीक आहे. दरम्यान IBM कंपनीने जे हार्ड डिस्क तयार केली होती तीसुद्धा मॅग्नेटिक पद्धतीचीच होती. त्यानंतर ह्या फ्लॉपी डिस्क ज्या आहेत त्याच्यावरतीसुद्धा मॅग्नेटिक पद्धतीनेच माहिती स्टोअर केली जाते. हार्ड डिस्क आलतीमध्ये चित्र ते आता मला टायमाला मिळत नाही. ठीक आहे. हार्ड डिस्कवरती आपण एक सेपरेट सेशन घेणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला ते पाहायला भेटेल. तर हे सगळ्या ज्या आहेत हे मॅग्नेटिक स्टोरेज आहेत. हे सगळे कोणते आहेत? मॅग्नेटिक स्टोरेज. ठीक आहे. आता मध्ये तुम्हाला अजून एक वेगळा प्रकार दाखवला मी, तो म्हणजे CRT ट्यूब. CRT ट्यूब म्हणजे काय? ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे, अनेक इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्या अनेक इलेक्ट्रॉन्सवरती पार्टने ती मेमरी स्टोअर केली जाते. त्याला आपण काय म्हणतो? कोर मेमरी असं म्हणतो. त्याला कोणची मेमरी म्हणतो? कोर मेमरी. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच सिस्टीमचा उपयोग करून आपली जी रॅम आणि रोम जी बनवलेली आहे त्यामध्ये सुद्धा असे छोटे छोटे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्या इलेक्ट्रॉन्सच्या साहाय्याने त्याच्यामध्ये मेमरी स्टोअर केलेली आहे. जे आपले मेमरी कार्ड आहे त्याच्यामध्ये सुद्धा असे छोटे छोटे कोर्स आहेत, छोटे छोटे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्या इलेक्ट्रॉन्सच्या साहाय्याने त्यामध्ये माहिती स्टोअर केली जाते. त्याच पद्धतीने आपलं पेन ड्राईव्ह आहे, पेन ड्राईव्हमध्ये सुद्धा असे छोटे छोटे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉनचे कोर आहेत, त्या साहाय्याने त्याच्यामध्ये मेमरी स्टोअर केली जाते. जे मेमरी कार्ड असतं ते मेमरी कार्डमध्ये सुद्धा काय होतं, किती माहिती त्याच पद्धतीने स्टोअर केली जाते. ठीक आहे. हे बघा, हे छोटंसं मेमरी कार्ड. पण ज्याला आपण CD किंवा DVD म्हणतो CD आणि DVD वरती, तर ती माहिती जी आहे ती ऑप्टिकल डिस्क पद्धतीने किंवा ऑप्टिकल मेमरी असं म्हणतो त्याला, ऑप्टिकल डिस्क असं म्हणतो. ऑप्टिकल डिस्क म्हणजे काय? तिथे प्रकाश किरणाच्या साहाय्याने माहिती लिहिली जाते आणि प्रकाश किरणाच्या साहाय्याने माहिती वाचली जाते. येतं लक्षात? तिथे इलेक्ट्रॉन्स नाही आहेत, तिथे मॅग्नेटिक इफेक्ट नाही आहे. ज्यावेळेस फ्लॉपी डिस्कचा वापर करण्यात आला तर फ्लॉपी डिस्कचं वैशिष्ट्य असं होतं की त्याची साईज कमी होती, कॅपॅसिटी कमी होती, ती लवकर खराब व्हायची. त्याच्यामधले सूर्यकिरणाशी म्हणा किंवा मॅग्नेटशी त्याचा जर डायरेक्ट संबंध आला तर त्याच्यावरची माहिती पुसली जायची किंवा डॅमेज व्हायची. त्याच्यावरती धुळीचे कण जर आले तर ती माहिती डॅमेज व्हायची. तर त्याला पर्याय म्हणून कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे CD पहिल्यांदा आल्या. त्या साधारण 500 ते 700 MB CD होत्या. 600 MB ते 1000 MB म्हणजे 1 GB त्या CD कॅपॅसिटी असायची. आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं ते ऑप्टिकल फायबर डिस्क म्हणायचे त्याला. काय म्हणायचे? ऑप्टिकल फायबर डिस्क. तर फायबर मटेरियलपासून अशा ऑप्टिकल डिस्क तयार करण्यात आल्या आणि ह्या डिस्कवरती सगळे 0000 टाकण्यात आले. 0 म्हणजे काय? होल टाकण्यात आले. त्याला सगळे काय केले? होल केले आणि ते होल जाळून त्याच्यावरती माहिती स्टोअर करण्यात आली. म्हणजे त्याला
ज्या ठिकाणी होल बुजवले जायचे त्याला वन म्हणायचे, ज्या ठिकाणी होल जे असते ओपन असायचे त्याला झिरो म्हणायचे, म्हणजे बायनरी लँग्वेजमध्ये त्याला कन्वर्ट करण्यात आलं. आणि टेटिक्सला मॅग्नेटिक इफेक्ट नसल्यामुळं ती मॅग्नेटच्या जवळ आली, प्रकाशकिरणात ओपन ठेवली किंवा त्याच्यावर धूळ बसली किंवा त्याच्यावर घासली थोडीशी, तरीसुद्धा त्याच्यावरती माहिती पुसली जात नव्हती, कारण त्याचे जे होल आहेत ते डॅमेज होत नव्हते सहजासहजी. ती डिक्स असल्यामुळं आणि ती फायबरपासून बनवली असल्यामुळं, तर अशा प्रकारच्या डिक्स आल्या. त्याच्यामध्ये इन्फ्रारेड किरणाचा वापर करण्यात आला. कोणत्या किरणाचा वापर करण्यात आला? इन्फ्रारेड. आणि इन्फ्रारेड किरण जे आहेत ते असे पास व्हायचे, वरतून पास झाले खालून हेड असायचा, तो माहिती वाचायचा. तर अशा पद्धतीने ह्या डिक्स बनवण्यात आल्या. सी डी ज्या आहे तर साधारण 700 MB होत्या. मग सी डीची जागा डी व्ही डीने घेतली. डी व्ही डी म्हणजे काय होते, साधारण 4 GB एक डी व्ही डी तयार करण्यात आली. मग साधारण 1 GB जर डिक्स असेल कॉम्पॅक्ट डिक्स मॅक्झिमम, तर इथे 4 GB डिक्स तयार करण्यात आली आणि त्याला डी व्ही डी म्हणण्यात आलं. त्याच्यानंतर ब्ल्यू रे डिक्स तयार करण्यात आल्या. ब्ल्यू रे डिक्स, मग जसे समजा आता हे सी डी होत्या काही MB त्याच्यावरती माहिती, पहिले जी फ्लॉपी होती त्याच्यावर 1 MB डिक्स असायची. त्याच्यानंतर काय आले, झिप डिक्स आल्या. झिप डिक्समध्ये साधारण 200 ते 250 MB डिक्स असायची. त्याची जागा 700 ते 750 MB घेतली, ती म्हणजे कॉम्पॅक्ट डिक्सनी. कॉम्पॅक्ट डिक्सची जागा डी व्ही डीने घेतली. डी व्ही डीमध्ये साधारण 4 GB माहिती एका वेळेस त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवता येते, 4 to 5 GB. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू रे डिक्स आल्या. ब्ल्यू रे डिक्स म्हणजे काय होतं, त्याच्यावरती साधारण 25 ते 50 GB डेटा स्टोअर केला जातो. हॅलो, येतं लक्षात? 25 ते 50 GB. पण ब्ल्यू रे डिक्ससाठी टेक्नॉलॉजी वेगळी होती, त्याचे ड्राईव्ह वेगळे असायचे. त्याची डिक्स ही सी डी इतकी किंवा डी व्ही डी इतकीच होती. सी डीमध्ये ब्ल्यू रे किरणाचा वापर केला जात होता, सॉरी इन्फ्रारेड किरणाचा वापर केला होता. आणि ब्ल्यू रे डिक्समध्ये ब्ल्यू रेज म्हणजे निळ्या किरणाचा, प्रकाश किरणाचा वापर केला गेला होता. ते वेगळे अल्ट्राव्हायलेट किरण्स होते, आणि अल्ट्राव्हायलेट किरण्स म्हणजे ब्ल्यू रेज असतात. तर ह्या अल्ट्राव्हायलेट किरणामधून ती माहिती लिहिली वाचली जात होती. पण तिचा मॅक्झिमम वापर केला गेला नाही किंवा तिला जगाने स्वीकारलं गेलं नाही. कारण काय होतं, त्याचं त्याच वेळेस आपले जे पेन ड्राईव्ह आहेत USB ड्राईव्ह हे जास्त कॅपॅसिटी जायला लागले. साधारण आता सध्या आपण मार्केटमध्ये पेन ड्राईव्ह 4 GB 8 GB 32 GB 16 GB अशा GB आहेत. म्हणजे जर समजा इकडे तुम्हाला ब्ल्यू रे डिक्स आहे साधारण 25 आणि 50 GB जर ती वापरावं लागत असेल, तर आपण 32 GB किंवा 64 GB पेन ड्राईव्ह घेऊन आपण एजी यूज करू शकतो. त्याला पुढे काय USB पोर्ट आहे, हे डायरेक्ट आपण USB पोर्टला जोडू शकतो आणि त्याच्यामध्ये माहिती लिहू शकतो आणि वाचू शकतो. मग ब्ल्यू रे डिक्ससाठी तुम्हाला तसे ब्ल्यू रे ड्राईव्ह घ्यावा लागणार होते, जसे आपण आता सी डी वापरण्यासाठी किंवा फ्लॉपी वापरण्यासाठी फ्लॉपी ड्राईव्ह वापरत होतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर झिप डिक्ससाठी आपल्याला झिप ड्राईव्ह घ्यावा लागत होता. तसं लोकांनी घेतला, जशी जशी नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा मॅग्नेटिक टेप यूज करताना मॅग्नेटिक ड्राईव्ह आपल्याला गरज पडत होती, तर ते सुद्धा लोकांनी घेतले. मग लोकांनी सी डी ड्राईव्ह पण घेतले, पुढे नंतर डी व्ही डी ड्राईव्ह पण घेतले. मग झिप ड्राईव्हस का नाही घेतला, किंवा सॉरी ब्ल्यू रे डिस्क ड्राईव्ह का नाही घेतला, तर इतकी महागाची टेक्नॉलॉजी वापरण्यापेक्षा आपल्याला सोपा आणि साधा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध होता, तो म्हणजे कोणता होता, USB ड्राईव्ह किंवा पेन ड्राईव्हचा होता. समजतंय? हो सर. हां. आणि त्याला याच्यासाठी कुठला ड्राईव्ह वापरायची गरज नव्हती. म्हणून आजकाल आपण मेमरी इकडून तिकडून ट्रान्सफर करण्यापेक्षा किंवा इकडे तिकडे ट्रान्सफर करण्यासाठी आपण इझिली पेन ड्राईव्हचा वापर करतोय. ना आपण आता सी डी वापरतोय, ना डी व्ही डी वापरतोय, ना फ्लॉपी वापरतोय, ना ब्ल्यू रे डिस्क वापरतोय. सरळ साधे काय वापरतोय, पेन ड्राईव्ह वापरतो का? पेन ड्राईव्ह वापरतो का प्रत्यक्षात पेन ड्राईव्ह आपण? हो सर. हो. तुम्ही फाईल कशी ट्रान्सफर करता आता कोणाला जर पाहिजे असेल तर? हॅलो, तुम्ही फोटोज काढले तुमच्या मोबाईलमध्ये, ते कसे देता समोरच्याला? पेन ड्राईव्ह मध्ये देतो का? पेन ड्राईव्ह घेऊन येतो, मग त्याच्यामध्ये ट्रान्सफर करतो आणि मग देतो का आपण? कशी देतो तुम्ही आठवा आणि मला सांगा.
ब्लूटूथ हां शेअर इट नाही देतो, ब्लूटूथ नाही देतो, किंवा डायरेक्ट इकडून तिकडे एका ठिकाणून दुसऱ्या गावाला पाठवतो. कसे पाठवतो? व्हॉट्सअपने पाठवतो, इंटरनेटवरून पाठवतो. म्हणजे ती सुद्धा संकल्पना आता कमी होत चालली. पेनड्राईव्ह सुद्धा वापर आता काय होतोय? कमी झालाय. आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये डेटा ट्रान्सफर करायचा असेल, 16 GB, 32 GB, 8 GB, 4 GB, तर आपण काय करतोय? तो पेनड्राईव्ह वगैरे. पण मोठ्या प्रमाणामध्ये सध्या 300-300 MB किंवा काही GB सुद्धा आपल्याला डेटा आता ऑनलाईन इंटरनेटवरून ट्रान्सफर करता येतोय. तर ते सुद्धा आता काय होतंय की आपल्याला मेमरी एक्सचेंज करण्याचे जे डिव्हाइसेस आहेत ते सुद्धा बदलत चालले आहेत. पण आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमध्ये जर मेमरी स्टोअर करून ठेवायची असेल तर आपण आता हार्ड डिस्क किंवा आता नवीन आलेली जी डिस्क आहे SSD, सॉलिड स्टेट ड्राईव्ह. SSD म्हणजे काय? सॉलिड स्टेट ड्राईव्ह. त्याच्यामध्ये सुद्धा जी आपली मेमरी कार्डमध्ये पेनड्राईव्हमध्ये जी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तीच टेक्नॉलॉजी आता ह्या सॉलिड स्टेट ड्राईव्हमध्ये वापरलेली आहे. हॅलो, म्हणजे जी कोर मेमरी होती इलेक्ट्रॉन पद्धतीची जी पिक्चर ट्यूबमध्ये वापरली होती पूर्वी, ती नंतर मेमरी कार्डमध्ये वापरली गेली. तीच मेमरी पद्धत जी आहे स्टोअर करण्याची ती तुमच्या रॅममध्ये आणि रोममध्ये आहे, आणि तीच पद्धत आता SSD आलेली आहे. हार्ड डिस्कमध्ये आणि SSD फरक काय आहे? हार्ड डिस्कमध्ये मॅग्नेटिक डिस्क आहेत आणि SSD काय आहे? कोर मेमरी आहे, फ्लॅश मेमरी. त्याला आपण फ्लॅश मेमरी असं म्हणूया. कोणची मेमरी आहे? फ्लॅश मेमरी. मग फ्लॅश मेमरीमध्ये हे SSD येतात, फ्लॅश मेमरीमध्ये तुमचे मेमरी कार्ड येतात, फ्लॅश मेमरीमध्ये तुमचे पेन ड्राईव्ह येतात, फ्लॅश मेमरीमध्ये तुमचे रॅम आणि रोम येते. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? फ्लॅश मेमरीमध्ये. हां, ह्या सगळ्या गोष्टी फ्लॅश मेमरीमध्ये मोडतात. ठीक आहे, येतं लक्षात? हो सर. आणि SSD कार्ड सुद्धा फ्लॅश मेमरीचा प्रकार आहे. ओके, हॅलो. हो सर. आणि जर समजा आपण आता एक छोट्याशा पेन ड्राईव्हमध्ये इतके सारे कार्ड एकसाथ आपण बसवू शकतो, 4 GB जर फ्लॅश कार्ड घेतलं आपलं, सॉरी पेन ड्राईव्ह घेतला, फ्लॅश डिस्क घेतली, फ्लॅश ड्राईव्ह घेतला, तर त्याच्यामध्ये इतके सारे पंच कार्ड एखाद्या रूमभर भरून आपण जे काही पंच कार्ड ठेवू ना तेवढे सगळे पंच कार्ड आपण एका छोट्याशा डिस्कमध्ये, छोट्याशा ड्राईव्हमध्ये, छोट्याशा पेन ड्राईव्हमध्ये आपण ती स्टोअर करून ठेवू शकतो. तर एवढा सगळा बदल स्टोरेजमध्ये झालेला आहे आणि आपण त्यालाच एक्सटर्नल मेमरी असे म्हणतो. हॅलो, कॉम्प्युटरची कोणची मेमरी म्हणतो त्याला? एक्सटर्नल. हां, कळलं मग तुम्हाला? हो सर. हां, एक्सटर्नल मेमरी म्हणजे काय? त्याची कॉम्प्युटरला एक्सटर्नली आणि त्याची टेक्नॉलॉजी सुद्धा एक्सटर्नल आहे. जी आपली कॉम्प्युटरची जी टेक्नॉलॉजी आहे की इलेक्ट्रॉनिक पार्टपासून बनलेली आहे, जोपर्यंत इलेक्ट्रिक सप्लाय आहे तोपर्यंत ती मेमरी स्टोअर राहते असं त्याला काही नाही, ही कायमस्वरूपी राहते. म्हणून याला एक्सटर्नल मेमरी असं म्हणायचं. आणि ती टेक्नॉलॉजी एक्सटर्नली प्रोव्हाइड केली जाते. जसं मेमरी कार्ड आपण यूज करतो, पेन ड्राईव्ह यूज करतो, CD/DVD यूज करतो, फ्लॅश कार्ड म्हणजेच हे पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड हे सगळं आलं. त्याच्यानंतर आता आपण SSD बघितली. म्हणजे SSD जो आहे तो सुद्धा कशाचा प्रकार आहे? फ्लॅश मेमरीचा प्रकार आहे. समजलं तुम्हाला? हो सर. आणि मॅग्नेटिक टेप, मॅग्नेटिक डिस्क किंवा फ्लॉपी डिस्क हे कशाचा प्रकार आहे? आपण आता याला वर्गीकरण करूया. हे सगळे हार्ड डिस्क सुद्धा त्याच्यामध्येच आली. हॅलो, हे सगळे जे आहे मॅग्नेटिक मेमरी, हां, पद्धतीने त्याच्यावरती मेमरी स्टोअर केली जाते. तर हे सगळे मॅग्नेटिक मेमरीचे प्रकार आहेत, करेक्ट? पंच कार्ड. आजकाल तुम्ही ते QR कार्ड पाहता का? QR कोड पाहता का? हो सर. QR कोड किंवा
बारकोड हे सगळे आपण कार्डवरती किंवा ऑन पेपर जी मेमरी स्टोअर करून ठेवण्याचे प्रकार आहे. पंच कार्ड असले, क्यू आर कार्ड असले किंवा बारकोड असले, हे सगळे कसे स्टोअर करून ठेवतो आपण? ऑन पेपर ह्या पद्धतीने माहिती त्याच्यावर स्टोअर केली जाते. आता मी सी डी डी व्ही डी थोड्या वेळ बाजूला काढतो, इथे घेतो एस एस डी आणि इथे घेतो सी डी डी व्ही डी आणि ब्लूरे डिक्स. ठीक आहे, तर हे जे मेमरी कार्ड आहे, पेन ड्राईव्ह आहे, एस एस डी आहे, फ्लॅश कार्ड म्हणू किंवा फ्लॅश मेमरी म्हणू आपण, तर हे सगळं कशाचं प्रकार आहे, कोणत्या मेमरीचं प्रकार आहे? कोर मेमरी. कोर मेमरी किंवा फ्लॅश मेमरी म्हणू आपण त्याला, फ्लॅश मेमरीचा प्रकार आहे. येते लक्षात? हॅलो. हो सर. आणि सी डी डी व्ही डी ब्ल्यूरे डिस्क कशाचा प्रकार आहे? ऑप्टिकल डिस्क. हे कशामध्ये पडतात, कोणत्या प्रकारात मोडतात त्या? मॅग्नेटिक मेमरी. नाही, ऑप्टिकल डिस्क. मॅग्नेटिक मेमरीमध्ये हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, मॅग्नेटिक मॅग्नेटिक डिस्क हे सगळे कशामध्ये मोडत आहे? मॅग्नेटिक मेमरीमध्ये. हॅलो, फरक लक्षात येतो तुमच्या दोन्हीचा का नाही आहे? ऑप्टिकल डिस्क आणि मॅग्नेटिक डिस्क मधला फरक काय आहे, कोण सांगल? मला तिन्ही मधला फरक सांगा, फ्लॅश मेमरी, मॅग्नेटिक मेमरी आणि ऑप्टिकल डिस्क आणि ऑन पेपर. चार प्रकार तुम्हाला मी आत्ता तुमच्यासमोर मांडलेले आहेत, कोण सांगल? एक एक सांगितलं तरी चालेल, चारही सांगितलं तरी चालते. हॅलो. मी सांगू सर. हो दिव्या. मॅग्नेटिक मेमरीमध्ये मॅग्नेटच्या द्वारे त्याच्यावर माहिती स्टोअर केली जायची आणि फ्लॅश मेमरीमध्ये लाईटच्या द्वारे त्याच्यावर माहिती स्टोअर केली जायची. हां, तर ती माहिती लिहिण्याची आणि वाचण्याची जी पद्धत आहे, तर प्रकाश किरणाच्या द्वारे, जसं सी डी डी व्ही डीमध्ये इन्फ्रारेड किरणाचा वापर होतो, कोणते किरणाचा वापर होतो? इन्फ्रारेड. ठीक आहे, आणि इथे ब्ल्यू रेजचा वापर होतो. ब्ल्यू रेज, ब्ल्यू रेज म्हणजे कोणते किरण असतात? अल्ट्राव्हायोलेट किरण. तर त्याचा वापर करून ती माहिती लिहिली आणि वाचली जाते, म्हणून त्याला कोणत्या डिस्क म्हणतात? ऑप्टिकल डिस्क असं म्हणतात. करेक्ट. आता मॅग्नेटिक आणि ऑप्टिकल मधला फरक समजला. फ्लॅश मेमरी म्हणजे काय? हॅलो, कोण सांगा फ्लॅश मेमरी बद्दल? कोणाला समजलं फ्लॅश मेमरी व्यवस्थित? इतरांना समजून सांगतील ते. आकाश, खुशबू, भार्गवी, साक्षी, आदर्श, स्वाती. सर, फ्लॅश मेमरी मध्ये इलेक्ट्रॉन असायचे. इलेक्ट्रॉन असतात. असतात, बरोबर आहे. आणि ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, धनभारित किंवा ऋणभारित ह्या पद्धतीने त्याच्यावरती माहिती लिहिली जाते. समजलं? हॅलो. आणि हो सर.
पंच कार्ड किंवा क्यू आर कोड बार कोड याच्यामध्ये कशा पद्धतीने माहिती लिहिली जाते? ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीने. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काय? ब्लॅक होल किंवा व्हाईट होल, ब्लॅक लाईन किंवा व्हाईट लाईन्स, किंवा क्यू आर कोडमध्ये बारीक बारीक डॉट असतात, माहिती ना क्यू आर कोड म्हणजे काय असतं ते बघितलेलं आहे. क्यू आर कोड तर आता आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे, ह्या पद्धतीचे क्यू आर कोड असतात. याच्यामध्ये हा जो भाग आहे हा बार कोडमध्ये सॉरी बायनरीमध्ये तो ॲटोमॅटिक कन्वर्ट केला जातो. बायनरी म्हणजे काय ते आपण उद्याच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. बायनरीबद्दल के बी एम बी जी बी टी बी म्हणजे काय यातला पण आपण फरक उद्या समजून घेणार आहोत. तर त्यावेळेस तुम्हाला जास्त समजेल बायनरी म्हणजे काय आहे, मला काय सांगायचं ते, आणि मेमरी कशा पद्धतीने बायनरीमध्ये लिहिली जाते हे सुद्धा तुम्हाला समजेल. डिस्कची कॅपॅसिटी आपल्याला समजेल की कुठल्या डिस्कमध्ये किती कॅपॅसिटी असते. आजच्याला फक्त आपल्याला यांचा प्रवास कसा झाला आहे, हे एक्सटर्नल ड्राईव्ह जे आहेत पंच कार्डपासून तर परत आपण आता पेपरवरती चालू आहेत. बरेचशा वेळा काय करतो माहिती जी आहे तर आपलं व्हिजिटिंग कार्ड असेल किंवा आपलं ब्राउचर असेल, आपल्या वेबसाईटची लिंक असेल, आपल्या मोबाईल ॲपची लिंक असेल, ती आपण स्कॅन केली का डायरेक्टली तुम्हाला ते मोबाईल ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतं किंवा ती वेबसाईट रन होते किंवा ती जी माहिती आहे टेक्स्ट स्वरूपामध्ये तुम्हाला डायरेक्टली ट्रान्सफर होते. असेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असे कार्ड वापरले जातात. म्हणजे कार्ड टू कार्ड पेपर टू पेपरचा जो प्रवास आहे तो आपण आज इथे बघितला आहे. सुरुवात ही पंच कार्डपासून झाली, त्याच्यानंतर मॅग्नेटिक मेमरीकडे गेली, हां मॅग्नेटिक पद्धतीने त्याच्यावरती माहिती स्टोअर करण्यात आली, त्याच्यानंतर मॅग्नेटिक टेप तयार केली, ड्रम तयार केले, डिस्क तयार केल्या, फ्लॉपी डिस्क तयार केल्या, हार्ड डिस्क तयार केल्या, त्याच्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये फ्लॅश मेमरीसुद्धा डेव्हलप करण्यात आली. फ्लॅश मेमरीसाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा वापर केला गेला तो पिक्चर ट्यूबचा, सी आर टी ट्यूबचा वापर केला गेला. सी आर टी ट्यूब नंतर मग छोट्या छोट्या कोर मेमरी तयार करण्यात आल्या आणि कोर मेमरीवरून आपण मग नंतर फ्लॅश कार्ड वगैरे तयार करण्यात आले. अशा पद्धतीने त्या फ्लॅश मेमरीचा प्रवास झाला. त्याचबरोबर दरम्यानच्या काळामध्ये ऑप्टिकल डिस्क पण आल्या, सी डी आल्या, डी व्ही डी आल्या, ब्ल्यूडे डिस्क आल्या. तर या सगळ्या डिस्कला आपण ऑप्टिकल डिस्क असं म्हणतो. प्रकाश किरणा सायन त्याच्यामध्ये माहिती लिहिली जाते, येतं लक्षात. त्याच्यानंतर इथं जसे फ्लॉपी डिस्क आहे, मॅग्नेटिक डिस्क आहे, तसे झिप डिस्क पण आलेल्या होत्या. आता बऱ्याचशा गोष्टी हे कालांतराने कमी कमी वापर होत गेला. जसजसे नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन गोष्टी आल्या, जसं आजच्याला आपण आता हार्ड डिस्क वापरतो. कॉम्प्युटरमध्ये मुख्य माहिती स्टोअर करून ठेवण्यासाठी काय वापरतो आहे? हार्ड डिस्क वापरतो आहे, बरोबर आहे, मोठ्या प्रमाणामध्ये माहिती स्टोअर करून ठेवण्यासाठी. किंवा मग USB किंवा एक्स्टर्नल म्हणू आपण त्याला, एक्स्टर्नल हार्ड डिस्कसुद्धा वापरतो आपण. इंटरनल आणि एक्स्टर्नल हार्ड डिस्कसुद्धा आपण माहिती स्टोअर करून ठेवण्यासाठी वापरतो आहे, येतं लक्षात. आता त्या हार्ड डिस्कची जागा कोण घेते? SSD घेते. SSD म्हणजे काय? सॉलिड स्टेट ड्राईव्ह. त्याचा वापर करून आपण मोठ्या प्रमाणात माहिती स्टोअर करून ठेवता येणं सोपं होत आहे, त्यासाठी ती वापरली जाते. ओके, समजलं तुम्हाला एक्स्टर्नल मेमरी म्हणजे काय असते ती? हो सर. ओके, मग आता एक्स्टर्नल मेमरीविषयी तुम्ही काय काय माहिती लिहू शकता? जर तुम्हाला मी आता आज असाइनमेंट सांगितले त्याच्यामध्ये काय 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 गोष्टी करताल तुम्ही? एक्स्टर्नल मेमरीचे फोटोग्राफ्स कलेक्ट करू शकता, इमेजेस. हॅलो, मी काय विचारतोय? येस आर नो? येस सर. आणि त्या प्रत्येकाची कॅपॅसिटी म्हणजे तो तुमचा उद्याच्या भागासाठी अभ्यास असेल, आजच तुम्ही करणार आहात. कॅपॅसिटी म्हणजे कशी? CD कॅपॅसिटी किती असते? DVD कॅपॅसिटी किती असते हे शोधायचं आहे आणि ते लिहून काढायचं. मग त्याच्यामध्ये फ्लॉपी असेल, काही असू द्या, तुम्हाला जे वाटेल ते, रॅम असेल, रोम असेल, तुम्हाला ज्याची कॅपॅसिटी वाटेल ती कॅपॅसिटी लिहून काढायची.
हा झाला एक तुमचा होमवर्क एक्सरसाइज असाइनमेंट. दुसरी गोष्ट त्याचे फोटोज कलेक्ट करायचे, त्याचे इन्फॉर्मेशन, त्याची टेक्नॉलॉजी कोणत्यासाठी कोणची टेक्नॉलॉजी वापरली होती ती तुम्ही लिहून काढायची. आणि त्याचा सगळा प्रवास लिहून काढा, सगळ्यात पहिले प्रवास लिहून काढा फ्लॅश मेमरीपासून तर थेट QR कोडपर्यंत. त्याच्यानंतर प्रत्येकाचे फोटोग्राफ्स कलेक्ट करा, प्रत्येकाची कॅपॅसिटी लिहून काढा आणि ती मला पाठवा. ओके हो सर. आता मी ते लिहून घेतो तुम्हाला काय सांगितलं ते एक्सरसाइजमध्ये असाइनमेंटमध्ये. एक काय सांगितलं आहे, प्रत्येकाची कॅपॅसिटी, हां, फोटोज कलेक्शन, त्याच्यानंतर कॅपॅसिटी, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आणि त्याचा प्रवास. मेमरी किंवा स्टोरेज डिव्हाइसेस म्हणून आपण त्याला. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही हे करायच्या. आणि आधीच्या असाइनमेंटमध्ये काय सांगितलं तुम्हाला, टाइप्स ऑफ मेमरी, त्याच्यानंतर काय सांगितलं होतं, तुम्हाला काय समजलं ते लिहून काढा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मेमरीचे टाईप समजले, इंटरनल एक्सटर्नल वगैरे ती सगळी माहिती तुम्ही ती लिहून पाठवणं गरजेचं होतं. आणि अजून काही माहिती सांगितली तुम्हाला एक्सरसाइजसाठी, मला आठवत नाही कालचे तुम्हाला आठवतं. हॅलो, ठीक आहे, इंटरनल एक्सटर्नल रॅम रोमबद्दलची जी काही माहिती आहे ती तुम्ही सगळी लिहून पाठवायची. कोणी केली का कालची असाइनमेंट? काल असाइनमेंटच नाही दिली तुम्हाला, सांगितलीच नाही लेक्चर नाही दिले सर असाइनमेंट दिली तर नाही मी ते मोबाईल ॲपमध्ये, पण तुम्हाला काही सांगितलं होतं का क्लास संपताना? नाही सांगितलं. ओके ठीक आहे, टाईप्स ऑफ मेमरी, रॅम, रोम, त्याविषयीची माहिती लिहा, त्याच्यानंतर त्याचे वैशिष्ट्य लिहा, रॅममध्ये काय, रोम म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने काम करतं, ते त्यातली माहिती सेव राहिली पाहिजे की नाही राहिली पाहिजे, म्हणजे टेम्पररी आणि परमनंट मेमरी. तर त्यासुद्धा गोष्टी तुम्ही लिहून काढा, टेम्पररी मेमरी म्हणजे काय, परमनंट म्हणजे काय, त्यातली माहिती सेव राहिली पाहिजे किंवा नाही राहिली पाहिजे हे सुद्धा ते लिहून पाठवा. ओके ठीक आहे. हॅलो, समजलं तुम्हाला आज काय काय समजलं, कोण सांगाल? बोला पटपट. आज आपण काय बघितलं? एक्सटर्नल मेमरी. एक्सटर्नल मेमरी बघितली, करेक्ट प्रतीक्षा. मग आता एक्सटर्नल मेमरीमध्ये महत्त्वाचा भाग काय आहे, त्याच्यामध्ये एक्सटर्नल मेमरीचा आपण प्रवास बघितला, बरोबर आहे, की त्याच्यामध्ये कसे बदल होत गेले ते बघितले, बरोबर, पेपरपासून तर थेट पेपरपर्यंत कशी मेमरी आपण स्टोअर करतो ते बघितले. आता आपण एक लेक्चरमध्ये भविष्यातली मेमरी कोणती असेल किंवा भविष्यात कशा पद्धतीचं स्टोरेज वापरलं जाऊ शकतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आजकाल आपण जे म्हणतो आहे की आपण इंटरनेटवरती सगळा डेटा स्टोअर करतो आहे, त्याच्यानंतर तो इकडून तिकडे ट्रान्सफर करतो इझिली, तर ते स्टोरेज कोणचा वापरला जातं किंवा त्याच्यासाठी कोणत्या स्टोरेजचा आज जग वापर करत आहे आणि सगळा डेटा आपला कुठं स्टोअर असतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण हार्ड डिस्कविषयी एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहोत, हार्ड डिस्क कशा पद्धतीने असेल, कारण आपण हार्ड डिस्क हे मुख्यतः स्टोरेज म्हणून आपण आपल्या कॉम्प्युटरला वापरतो आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला डिटेल्स माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आज जे आपण बघितलं आहे
ऑप्टिकल डिस्क म्हणजे काय, मॅग्नेटिक डिस्क म्हणजे काय, आणि दुसरं गोष्ट म्हणजे कोर मेमरी म्हणजे काय किंवा फ्लॅश मेमरी म्हणजे काय. तर ह्या सगळ्या गोष्टीविषयी तुम्ही प्रॉपरली माहिती लिहा, त्याच्यावरती आपण मग डिस्कस करूया परत उद्याच्या भागामध्ये आणि पुढच्या गोष्टी आपण शिकून घ्या. उद्या जो आहे तर मेमरीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे, मेमरी कशा पद्धतीने कॉम्प्युटरमध्ये स्टोअर केली जाते, त्याच्यामध्ये बायनरी म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे युनिट KB, MB, GB, TB म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण उद्याच्याला आपण शिकणार आहोत, पाहणार आहोत. तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. आज बरेच जण मला ॲब्सेंट दिसत आहेत, तर त्यांनासुद्धा मेसेज, फोन काय करता येईल ते करा आणि त्यांनासुद्धा सांगा, कारण तो खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि तो जर तुम्हाला समजला किंवा नाही समजला तर मेमरीचं खूप महत्त्वाच्या गोष्टी समजणार नाहीत. तुमची जी GCSE TBCC एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ते मेमरीविषयी असतात, कारण मेमरीमध्ये खूप सारं आहे. मेमरीचं काल आपलं एक लेक्चर झालं आहे, आज दुसरं लेक्चर आहे, उद्याच्याला तिसरं होईल, कदाचित परवाच्याला चौथं होईल, म्हणजे कमीत कमी 3 ते 4 लेक्चर जे आहेत तर हे आपले मेमरीविषयी असतात. आणि मेमरी त्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यावी लागते आणि त्याच पद्धतीने आपल्याला ते प्रश्न उत्तरं पण द्यावे लागतात. जर आपल्या अभ्यासक्रमामधला महत्त्वाचा भाग जर मेमरी असेल तर ते तुम्हाला प्रॉपरली समजलं पाहिजे. म्हणून हे तुम्ही सगळेजण रेग्युलर अटेंड राहा आणि रेग्युलर समजून घ्या, ठीक आहे? हॅलो. हो सर. चालेल, थांबायचं आज मग आपण इथे. हो सर. ओके, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.